सर्वप्रथम येत आहे स्वतःच्या सिक्स पॅक वर फिदा असलेला मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा पुण्यकर। पुण्यकर गणपतीच्या आशीर्वादाने आजची सुरुवात झालेली आपल्या आपल्या परफॉर्मन्सेसची आपल्या कार्यक्रमाची आणि काय सुरुवात झाली जोरदार टाळून जाऊ दे आपल्या पुण्यकरसाठी। आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा एनर्जेटिक परफॉर्मन्स कसा वाटला ते। मास्टर स्वरूप छान होता पुण्यकर, मला आवडला परफॉर्मन्स। मला कुठेतरी असं वाटलं पुण्यकर थोडा स्टिफ होता। मला एकच ॲडवाईस आहे, मास्टर देवेंद्रला फॉलो कर फोक डान्सिंग। तुझ्या एनर्जी आहे, तुझ्यामध्ये टायमिंग आहे, प्रिसिशन आहे, स्पीड आहे, उपयोग कर। नाईस परफॉर्मन्स, नाईस स्टार्ट टू द एपिसोड, ऑल द बेस्ट। थँक्यू सर। अत्यंत ऊर्जा असलेलं हे नृत्य तू केलंस। मला असं वाटलं की पहिली जी तू पोज घेतलीस ना एक ढांग आणि दुसरी ढांग असं इकडे बघून ती लेट झाली असं मला वाटलं। ओव्हरऑल परफॉर्मन्स मला आवडला पण सुरुवात परफॉर्मन्सची मला जास्ती आवडली शेवटापेक्षा। आणि काय काय त्यातल्या ज्या फुटस्टेप्स होत्या याच्यासाठी मास्टर देवेंद्रना अत्यंत सलाम आहे माझा। काय काय बीट उचलायचे हे त्यांना खूप छान, त्यांची मास्टरी असं मी म्हणेन फोकमध्ये, आणि खूप छान। थँक्यू मॅम, थँक्यू। जी एनर्जी तुझ्यामध्ये आहे, जो फोर्स तुझ्यामध्ये आहे, तो खरंच माझ्यात नाही आहे। मला खूप प्रामाणिकपणे सांगायचं, कारण की डेफिनेटली तू एका वेगळ्या स्केलवर तू ऑन स्टेज जाऊन परफॉर्मन्स करतोस। आपण फोक डान्स करताना काही गोष्टींमध्ये आपण इन्वॉल्व्ह होतो, आपल्यात आतला एक वेगळा कलाकार जागा होतो आणि आपण त्या कलाकाराला जागतो आणि मग आपण परफॉर्मन्स करतो। तुला आवडलं, तुझ्या मनातनं आलेली जी कला आहे, तू जी सादर करतोस, ते लोकनृत्य आणि ते तू पुरेपूर 100% केलंयस। चक दे फट्टे। थँक्यू सर। बेस्ट ऑफ लक पुण्यकर, कीप इट अप। थँक्यू मास्टर देवेंद्र। चला मास्टर्स कडनं थोड्या मिक्स्ड पण चांगल्या रिएक्शन झाल्यात। आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला। ग्रँड मास्टर, तू जेव्हा जेव्हा ज्या ज्या स्टाईलमध्ये या स्टेजवरती ज्या ज्या स्टाईल्स प्रेझेंट केल्यास त्या स्टाईलला तू पूर्णपणे न्याय द्यायचा प्रयत्न केलायस। आजचा परफॉर्मन्स सुद्धा तसाच होता। मला सगळा परफॉर्मन्स अतिशय आवडला, म्हणजे माझ्या जे चेहऱ्यावरती स्माईल आलं ते एंडपर्यंत गेलंच नाही। कीप इट अप। थँक्यू।
थँक यू ग्रँड मास्टर, थँक्स अ लॉट. मला एक सांग, तू आता सगळ्यांचे कमेंट्स वगैरे मिळाले, तुला तुझा रँकिंग नकोय, तुला तुझा नंबर नकोय की बाबा आपण कितवे आलो, बरोबर ना? सिक्स पॅक्स ने कुठपर्यंत पोहोचला? सिक्स वर पोहोचला, त्याच्या खाली एस वर एस, कळायला पाहिजे ना. ते कळायला नको. हा मग तर तुझ्या मागच्या आठवड्यातील परफॉर्मन्स वरून जनतेनं तुला वोट केलं होतं, बरोबर? जनतेच्या निकालानुसार तुला मिळालेल्या एकूण वोट्सच्या आधारे तू आहेस चौथ्या क्रमांकावर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या पुण्यकरसाठी.